त्या का म्हणतात शेतकरी दारूबंदी करा आणि शेतकरी खड्ड्यात जातोय, तोट्यात जातोय शेतकरी, काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा। दारू बंदी करा, बाहेरले गायला तळास आहे, नवरे माणसं मरी जातात दारू वरून बाहेर क्या होती आहे। शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल, माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल, ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागवायचं काम करतो। शेतकऱ्यांवर काय झालंय, मावशी काहीतरी म्हणतायत मागून, काय म्हणतायत ताई, त्या का म्हणतात शेतकरी दारूबंदी करा आणि शेतकरी खड्ड्यात जातोय। तुम्ही कसलं पीक घेता ताई, कपाशी आणि सोयाबीन, भाव मिळाला का, भाव नाही मिळाला, बघितलं आमची माऊली काय म्हणते। तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का कुठल्या, काय म्हणताय, जोरात ताई, आमची माऊली जोरात बोलते तिकडून, हा काय बोलतायत ताई ऐका जरा, ऐकू दे, बोलू दे, बोलू दे, हॅलो, मावशी काय म्हणते बघूया, माझं म्हणणं काय ताई, शेतकरी खड्ड्यात जातोय ऐकलं का, आणि एक नंबर दोन वाला वरे जातोय, तर शेतकऱ्यांना काय करू, दारू बंदी करा, बस बायांच्या गायरे हा आलायती ऐका का, बायांच्या गायरे आलायती, आणि दारू बंदी करा, शेतकऱ्याला मदत करा, हे शेत जर आहे ना तर हे शेतकऱ्यावरच काढता येते। मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता, कपाशी आणि सोयाबीन, कपाशी आणि सोयाबीन, आता किती भाव मिळतो, आता यंदा 6000च बिलला, त्याचा सुन्ना बोबडा आहे, काय म्हणताय मला समजा, शेतकरी सरा शून्यात जातोय, म्हटलं एक मिनिट तुम्ही काय बोलता, हा काय 6000 रुपये भाव मिळाला, हा आणि त्याच्यात काही परवडत नाही, शून्य शून्य ना पडायला, शून्य ना पडायला, म्हणजे काय, जेवढं उत्पन्न जेवढं लावला तो तेवढं निघाला, पण आला शून्य झालो, अच्छा म्हणजे तोट्यात जातोय शेतकरी, काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा, मटेरियल माग, बी माग, औषध माग, आणि शेतकऱ्याला काहीच नाही, त्याला रोज भाजी काम करा तरी पोट भरते, काय करा शेतकऱ्याने, मंत्री लोक काही सांगून निधी देत आणि माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं, 3 लाखाचं नुकसान झालं, तरी आमलं देवकर आपली बाबरा काढला, तरी आमलं देवकर आपण काहीच गेलं नाही, काय म्हणल्या, कृषी केंद्राची बाई आणि देवकर आपला गळले बसे फोटो काढत होता, आमनं काय म्हणलं, मला सांगा मावशी तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीनला, आमले आता 20-6000 असं भेटत, काय मागू आम आता 6000 क्विंटल, तर आमले 7-8 पाहिजे, 10000 तरी द्या, नाही खरंच ना शेतकऱ्याला सर बोला काय, शेतकऱ्याची घरी माती बोलायची या भारतामा, सोन्याले भाव, दागदागिन्याले भाव, तुमच्या मोठ्या मोठ्या लोकांना सगळ्या गोष्टीला भाव ना शेतकऱ्याला, काय लोट पाहिजे हवा, तुम्ही येते बोलले, दारू बंदी करा, बाहेरले गायला तळास आहे, नवरे माणसं मरी जातात दारू वरून बाहेर क्या होते आहे, आवडाडू मुलं टाकी जातात, दारूच्या चोपा माणसं मरी जातात बाहेर रांगून होत्या, काय करतील त्या बाया, या 1500 रुपयानं 5000 भरतात पोटो भरता, बर आता मला कोणीतरी समजून सांगा की ताई काय काय बोलत, शांतपणे थांबा मावशी एक मिनिट, हा सांगा ताई साहेब, आजींचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही, तो जितकं त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही, म्हणजे तो तोट्यात जातोय, पूर्ण खड्ड्यात जातोय, शेतमालाला भाव मिळत नाही,
6,000 रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला. त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आहारी जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होतंय त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या महिलांना बसतो. आजींचं हे म्हणणं आहे की बा दारूबंदी केली पाहिजे, शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे. आणि मागच्या कालावधीमध्ये आप्पासाहेब मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही असं आजींचं म्हणणं आहे. त्यांना असं विचारा की त्यांना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासाला, विचारा त्यांच्या भाषेत. आजी कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला? 10,000 सोयाबीनला, 12,000 कपाशीला. वा, क्या मजा आ गया. बघा ना, 10,000 रुपये सोयाबीनला आणि 12,000 रुपये कपाशीला, आणि दारूबंदी झाली पाहिजे. सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का? तर ताई आपलं नाव सगळं मला लिहून द्या, मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल, माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल, ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागवायचं काम करेन आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा मी करेन. कोणीतरी पाठवून त्यांचं नाव गाव घेऊन आणि नंबर घ्या. मोबाईल आहे का मुलाकडे? आहे का? हा, मग पोराचा नंबर द्या, मी फोन करते तुम्हाला भाषण झाल्यावर. असं म्हणाल्या? एक मिनिटं, वजंताबाई साहेबराव सपकाळे. नाही नाही, लिहून घ्या एक मिनिटं. मावशी तुम्ही असं बोलला का? कन्फर्म करा हा मुलगा काय म्हणतोय बघा. आजी तुम्ही असं सांगितलं ना की बस कपाशीला भाव द्या, आम्हाला 1,500 रुपयाची भीकची गरज नाही बुवा, असं सांगितलं ना? तसं बोलले ते. किंवा हमी भाव द्या बुवा शेतीला. स्पष्ट बोलू द्या एक मिनिट. शेतकऱ्याला तुम्ही तारा, आम्ही 1,500 गरज नाही. शेतकऱ्याला हमी भाव द्या, त्यांना 1,500 गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे. 1,500 काय विधान? देवकर आप्पा, या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याचं जिवंत उदाहरण आमची ही महिला आहे. पत्रकारांनो तुम्ही पण नोट करा की ह्या राज्यातली महामाऊली तुला नतमस्तक होते बाई तुझ्या समोर. जर प्रत्येक जण तुझ्यासारखा स्वाभिमानी निघाला आणि सरकारनी जर व्यवस्थित हमीभाव दिला तर तुम्ही हा पैसे नकोय ते म्हणतायत खरंच बाबा रामकृष्ण हरी तुझे खरंच फार कौतुक. म्हणजे किती स्वाभिमानी, हे सगळ्या महिलांचं मत आहे की हमीभाव दिला तर तुम्हाला कुठली स्कीम नको. हात वर करा कितीला हमी भाव पाहिजे. अमेझिंग, अनबिलिव्हेबल. मी तुम्हाला सांगू, थांब बाबा. मला असं वाटतं ह्या सगळ्या वास्तूमधल्या सगळ्या पुरुषांनी आमच्या महिला भगिनींच्या स्वाभिमानासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. मला हा बोला ताईंना काय बोलायचंय का अजून? माझ्या सोनं चांदी कमी कमिशन करा, कमी करा. आज काय म्हणतात? सोन्या चांदीचा भाव कमी करा. काय म्हणतात? शेवटॅक्स कमी करा. सोन्या चांदीच्या घरी जीएसटी येणार नाही. जीएसटी कमी करा. कशा? सोन्या चांदीचा? अरे ही माझ्या मी मागच्याच माझ्या भाषणात बोललेले की तुम्ही सोन्याचा टॅक्स शून्यावर आणा, मी मागेच मागणी केलेली. केस पाहिजे गरीब बायाले भेटती गरज पत्र मी भेटती. वा काय